नमस्कार स्वाद आज स्वाद किचन मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आजचा आपला आईस्क्रीमचा पाचवा सेशन आज आपण मँगो आईस्क्रीम बघणार आहोत त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आता आपण बघणार आहोत चला तर मग बघूया त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे इथं मी एक कप इतकं दूध घेतलेलं आहे आता ह्या दुधातलं थोडंसं दूध मी एका बाउलमध्ये काढून घेते आता ह्या दुधामध्ये आपल्याला एक चमचा इतकं फ्लॉवरचं पीठ मिक्स करून घ्यायचंय सहाय्यानं आपल्याला फ्लॉवरच्या गाठी फोडून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आता हे मी छान मिक्स करून घेतलेलं आहे गाठी देखील छान फुटलेल्या आहेत आता इथे मी एक पॅन घेतलेला आहे त्यामध्ये मग राहिलेलं कपातलं दूध आपल्याला घालून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर आणि दूध ह्यांचं जे मिश्रण केलं होतं ते देखील आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आता हे दोन्ही दूध आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहेत अशा ही प्रोसेस केल्यामुळं आपल्या गाठी होत नाहीत आता हे छान मिक्स देखील झालेलं आहे ही प्रोसेस आपण गॅसवर ठेवायच्या आधीच करून घ्यायची आहे आता आपल्याला हे गॅसवर ठेवून अगदी लो वरती आपल्याला सतत ढवळत राहून ह्याला एक छान उकळी काढून घ्यायची आहे अशा प्रकारे सतत ढवळत राहिल्यानं आपल्याला कॉर्नफ्लॉवरच्या गाठी होत नाहीत आणि जर कॉर्नफ्लॉवरच्या गाठी झाल्या तर आपलं आईस्क्रीम बिघडतं त्यामुळे सतत ढवळत राहत आपल्याला एक छान उकळी काढून घ्यायची आहे साधारण ते पाच ते सहा मिनिटानंतर आपलं दूध थोडं थोडंसं घट्ट व्हायला सुरू झालेलं आहे अशा प्रकारे दूध आपलं घट्ट झालेलं आहे ह्या थिकनेसचं दूध झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि सतत हल ढवळत राहत आपल्याला हे दूध थंड करून घ्यायचं आहे जर न ढवत आपण हे दूध थंड करून घेतलं तर यावर साय येते त्यामुळं आपलं आईस्क्रीम तितकं छान सेट होत नाही आता इथं एक मी मोठा बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये आता आपल्याला एक कप इतकी हेवी विपिंग क्रीम घालून घ्यायची आहे ही हेवी विपिंग क्रीम मी आधी रूम टेम्परेचरवरची घेतलेली आहे त्यामध्ये आता आपल्याला थंड झालेलं कॉनफ्लावरचं दूध मिक्स करून घ्यायचं आहे ही हे दूध लक्षात ठेवा आपल्याला थंड झाल्यावरच घालून घ्यायचं आहे आपण पाव कप इतकी पिठी साखर घालून घेणार आहोत पिठी साखर ह्या प्रोसेस ह्या ला घातल्यामुळं आपलं आईस्क्रीम खूप वाढतं जास्त देखील हे आईस्क्रीम होत त्यामुळे ही ट्रिक लक्षात ठेवा आता आपल्याला बिटाच्या सहाय्याने अगदी लो टू हाय मिडीयम वरती हे आईस्क्रीम बीट करून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनिटानंतर आपलं आईस्क्रीम हे छान घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आता आपण ह्या स्टेजला पाव कप इतकं मँगोचं क्रश घालून घेणार आहोत आता सध्या मँगोचा सीझन असल्यामुळे मला फ्रेश मँगो मिळालेले नाही आहेत त्यामुळे इथं मी मँगोचा क्रश घालून घेते जर तुमच्याकडे मँगो अवेलेबल असतील तर तुम्ही ते याची साल काढून मिक्सरमध्ये छान अशी पेस्ट करून तो पल्प देखील ह्यामध्ये घातला तरी देखील चालेल ह्यामध्ये आता आपल्याला मँगोचं इमर्शन घालायचं आहे मी ह्याचे पाच ते सहा ड्रॉप्स घालून घेते ह्यामुळे आपल्या आईस्क्रीमला छान फ्लेवर आणि छान कलर देखील येतो आता पुन्हा हे आपल्याला एक साधारणतः पाच ते सात मिनटं पुन्हा फेटून घ्यायचं आहे मस्त कलर देखील आपल्या आईस्क्रीमला आलेला आहे आता आपला आईस्क्रीम छान सेट झालेला आहे बघू शकता तुम्ही किती छान क्रीमीज झालेला आहे मस्तच इथं मी साधारणतः दहा ते बारा मिनिटं इतका वेळ हे आपलं आईस्क्रीम बीटरच्या सहाय्यानं फेटून घेतलेलं आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता हे आईस्क्रीम अगदी दुप्पट झालेलं आहे एक कप दूध आणि एक कप हेवी व्हिपिंग क्रीमच्या सहाय्यानं आपलं इतकं सारं हे आईस्क्रीम तयार झालेलं आहे आपल्याला ह्या आईस्क्रीम मध्ये ना जी एम एस किंवा ना सीएमसी पावडर किंवा कंडेन्समेंटची देखील गरज नाही आहे मस्त हे आपल्या आईस्क्रीम झालेलं आहे आता आपण हे एका डब्यामध्ये काढून घेऊयात वा मस्त अगदी छान असं हे आईस्क्रीम दिसतंय खूपच छान फक्त एक कप दूध आणि एक कप विपिंग क्रीम पासून आपलं एक किलो इतकं आईस्क्रीम तयार झालेलं आहे मस्तच खूप सॉफ्ट देखील असं आपल्याला हे आईस्क्रीम वाटतंय आता हे आपल्याला आईस्क्रीम दहा ते बारा तास सेट करायला ठेवायचं आहे त्याआधी आपल्याला ह्याच्यावरती एक प्लास्टिकचा रॅप लावून घ्यायचा आहे ज्यांच्याकडे प्लास्टिकचा रॅप नसेल त्यांनी बटर पेपर लावला तरी चालेल आता हे आईस्क्रीम आपण दहा ते बारा तास फ्रीजर मध्ये सेट करून घेऊयात दहा ते बारा तास आपल्याला हे सेट करून घ्यायचं आहे दहा ते बारा तास झालेले आहेत आता आपला आईस्क्रीम देखील छान सेट झालेला आहे वा मस्तच आईस्क्रीम देखील खूप छान सेट झालेला आहे तुम्ही बघू शकता आईस्क्रीम किती छान असं सेट झालेला आहे आता हे आईस्क्रीम आपण एका बाउल मध्ये काढून घेऊयात वा काय मस्त सॉफ्ट असं आईस्क्रीम झालेलं आहे अगदी क्रीमी असं आईस्क्रीम दिसतंय आणि अजिबात आईस क्रिस्टल जमा झालेले नाही आहेत मस्तच प्लॅस्टिकचा रॅप लावल्यामुळं आईस क्रिस्टल जमा होत नाहीत अगदी हे मार्केट सारखं आईस्क्रीम झालेलं आहे मी तुम्हाला सांगितलं होतं जर तुम्हाला अमूलच्या आईस्क्रीमची रेसिपी हवी असेल तर तीच ही यांची रेसिपी आहे तुम्ही नक्की हे आईस्क्रीम घरी ट्राय करून पहा ही रेसिपी आवडली असेल तर ह्या रेसिपीला लाईक करा जर तुम्हाला आधीच्या आईस्क्रीमचं सेशन बघायचं असतील तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करून आधीचे झालेले सेशन देखील पाहू शकता मस्तच तुम्ही हे डेकोरसाठी ह्याच्यावरती मँगोचा पल्प देखील घालू शकता खूपच छान स्वादस्वाद किचन लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी कशी झाली ते कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद दन्य।